नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। बिनविरोध ग्रामपंचायती संदर्भात आमदार निलेश लंके यांच्या आवाहनास तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत असून, सोमवारी भाळवणी येथे झालेल्या बैठकांमध्ये हिवरे, कोरडा, वेसदरे, सारोळा, अडवाई व भानगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकात घेण्यात आला। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ढवळपुरी गटातील लोणी हवेली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे। आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत लहु कोल्हे व सुभाष दुधाडे या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानंतर आमदार लंके यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। भाजपाचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे व राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी राळेगण सिटी येथे अण्णांची भेट घेऊन चर्चा केली। अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली। अण्णांनी केलेल्या मागण्या शेतकरी हिताच्या असून त्यासंबंधी चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल। अण्णांचे वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबू नये असा आग्रह भाजपा नेत्यांनी अण्णांना केला। पारनेर तालुक्यातील गोरेगाव पाडळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी निवडलेल्या 4 वर्ग खोल्यांच्या निर्लेखन प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने सरत्या वर्षात त्या खोल्या जमीनदोस्त होणार आहेत। त्यामुळे 1 ते 7 पर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळेसाठी अवघ्या 3 वर्ग खोल्या राहणार आहेत। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आवड होऊ नये यासाठी गावातील मंदिर, समाज मंदिर किंवा खासगी ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था करावी लागणार आहे। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या नेतृत्वाखाली शिरापूर ग्रामपंचायतीसह सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला। पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींबरोबरच जवळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनेही जोर धरलेला असून, एकीकडे आमदार निलेश लंके यांच्या आव्हानास प्रतिसाद देत ग्रामस्थ बिनविरोध निवडणुकीसाठी एकवटलेले असताना काही प्रस्थापित पुढारी ग्रामस्थांवर निवडणूक लादण्याच्या तयारीत आहेत। जवळे गावाच्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक असताना महिलांच्या बोगस ग्रामसभा दाखवण्याचा पराक्रम जवळे ग्रामपंचायतीने केला असून, त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। चौकशी अहवालास आव्हान देण्यात आल्याने जवळ्यातील प्रस्थापितांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा।